कशाला आणलेस डबे बाहेर? एका डब्यावर तो बसला, एका डब्यावर बॉल ला ठेवला. बाबा कामाला चाललाय, तुला कुठे घेऊन जाईल? तू कशाला चप्पल घालतोय? तर बाबाला चल, परत रडत राहशील. जा, तू नको जाऊ त्याच्या बरोबर. देवांग तो ऑफिसला चाललंय, रडायचं नाही. आता ही नवीन राग यायची स्टाईल आहे, उडी मारायचं खाली झोपायचं डोक. कसं बघते, चौकी कोणाला पाहिजे? बाबा ऑफिसला गेलाय. हे घे चौकी, घे चौकी, घे. हे बघ, बापरे किती राग आलाय, कशाला ललतो तू? दरे घे चौकी. लागला की चॉकलेट फेकून देतो. असं फेकायचं ना वस्तू. बाप्पा असत ना ते. बाबा ऑफिसला गेला ना बबडी. आज जेवणामध्ये आहे भाकरी तांदळाची, वांग्याचं भरीत, थोडीशी चटणी घरची आणि भात डाळ. आता वाजलेले आहेत 7 आणि संध्याकाळचा टायमिंग आहे. बत्ती वगैरे लावायची आहे आधी. सकाळपासून मी जास्त शूट नाही केलं, कारण देवांची थोडीशी तब्येत खराब आहे. त्याला रात्री अचानक ताप धरायला लागला. मी मेडिसिन वगैरे दिले. आता परत सकाळी त्याला 5 वाजतासुद्धा ताप धरलेला, तरीसुद्धा तो खेळतो. कारण त्याचं असं काहीच नसतं की बरं नाही आहे तर तो असा पडून राहील तर नाही. तो खूप ॲक्टिव्ह असतो आणि किती पण त्याला त्रास होत असला तरी तो खेळतच असतो. म्हणजे त्याला असं वाटतच नाही बघून की त्याला बरं नाही. आणि आत्तासुद्धा तो खेळतो. सो आता आलेलं आहे पाणी. पाणी भरून दिलं. आमच्याकडे पाण्याचा काहीच टाईम टेबल नसतो. रोज तो 4-4 तास असं पुढे घेऊन जातो आणि आठवड्यातून 2 दिवस तर नसतंच. सो आता पाणी भरून बाकीची कामं लागून घेते. मी इकडे तर करताय. कळलं त्याला. थोडी थांब, हात खाली कर, हात खाली कर. चला चला, तिला पास नाही देत. देवांग जा दिव्याला, दे दिव्याला, दिव्याला बाय कर. तिला तो मारतो देवांग. ते तर काय दीदी दादा त्याचे फेवरेट आहे. चला चला, हा चल चल, टाटा कर, बाय बाय. पाठी आहे, पाठी आहे. आम्ही आता निघालो आईकडून आणि मी आली तेव्हा मी तुम्हाला काही सांगितलं नाही की मी आईकडे वगैरे जाते. सो आता आम्ही चाललोय पेट्रोल भरायला.
गाडीमध्ये। असं नाही करायचं बाबा, साखर नाही खायची। चोर लपाड पोरगा, चोर लपाड पोरगा। बापरे, दे दे चल मला दे पटकन। साखर नाही खायची, साखर नाही खाय काय जास्त। मी ते शिरा बनवत होती आणि म्हणून मी किचन वरती हा साखरेचा डब्बा काढलेला। सो हा माझ्या न देखत बाहेर घेऊन आला डब्बा उचलून। बघा कसं खातोय। मी त्याला जास्त साखर देत नाही, मी त्याच्या कोणत्याही खाण्यामध्ये गूळ वापरते। पेट्रोल वगैरे तर भरून झालंय बाईक मध्ये आणि आता आम्ही निघालोय डीमार्टला जायला। देवा आता आमचं झालं सगळं घेऊन जे काही घ्यायचं होतं। थोडीफार देवांसाठी शॉपिंग करायची होती जी लोकल स्टोअरमध्ये वगैरे भेटत नव्हती, तर म्हटलं त्यापेक्षा बेटर आहे की डीमार्टमध्ये क्वालिटी पण चांगली असते आणि आपल्या रिझनेबल कॉस्टमध्ये मिळून जातं। सो म्हणून त्यासाठी आम्ही इथे आलेलो, नाही काही ना प्रश्न पडेल की डेली यांचं सारखं काय आहे डीमार्टमध्ये। तो आता सगळं झालं आणि आता आम्ही घरी जायला निघालो आहे। घरी देवांग घरी आहे, फ्रेश व्हायचंय। आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि मी देवांगला 9:30 झोपवलं कारण त्याची थोडी तब्येत बरी नाही आहे आणि देवेंद्रसुद्धा नाईटला गेला आहे। सो दिवाळीला खूप सारा मेस कपड्यांचा झालेला, सो ते आवरायचं बाकी होतं आणि इथे देवांगला झोपवलं। सो तो झोपला आहे, सो सगळे मी कपडे जे दिवाळीला इकडे तिकडे झालेले कपाडामध्ये ते सगळे लावून घेते, अशा बॅग्समध्ये आता पॅक केलेत। सो ही सगळी माझी आत्ताची कामं चालू आहेत बिकॉज देवांग लवकर झोपला। सो आता कपाट प्रॉपर लावून झालेलं आहे, थोडंसं मेस झालेलं आहे, ते सगळं व्यवस्थित केलं। सो आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:20 आणि देवांगसुद्धा उठला, नशीब माझं सगळं आवरून झालं। जस्ट मी आवरलं आणि देवा कुठला तर बाय बोल, बाय इकडे बघ, बाय।
बाय, गुड नाइट, बोल ना। सो आजचा ब्लॉग आपण हा एंड केला नव्हता आणि आता तो एंड करायचा टाइम आलेला आहे। सो आजचा ब्लॉग हा आपण आता इथेच एंड करूया। दिवसभरामध्ये आपण खूप काय काय केलेलं आहे, थोडीशी शॉपिंग बाकी होती आणि देवांचं थोडंसं ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आणायच्या होत्या आणि म्हणून आम्ही मगाशी म्हणजे संध्याकाळी डीमार्टला गेलो, ते तर तुम्ही बघितलंच। आणि त्याच्यानंतर देवेंद्रसुद्धा मग ऑफिसला गेला 8 वाजता, त्याची नाईट शिफ्ट आहे। आणि त्याच्यानंतर देवांकला भरवलं म्हणजे जेवण, आणि पण त्याची थोडी तब्येत ठीक नसल्यामुळे तो नीट खात नाही आहे। सो मग त्याला सुद्धा मम्मी वरच्या रूममध्ये घेऊन आले आणि झोपवलं 9:15 दरम्यान। आणि मग मी माझं जे दिवाळीला आपण जे काढलेले कपडे वगैरे असतात तर मला टाईम नव्हता भेटत, देवांक असल्यामुळे मी जर एकटी असेल तर मी वरच्या रूममध्ये येत नाही जास्त। देवेंद्रसुद्धा वरती काम करत असतो सो मग त्याला डिस्टर्ब होईल म्हणून मग आधीच नव्हती। तो थोडासा जे कपडे वगैरे आपण दिवाळीला साड्या वगैरे काढलेल्या आहेत किंवा जे बाकीचे आपले क्लोज असतात सो ते थोडे काढलेले होते तर ते व्यवस्थित लावायचे होते। सो ते सगळं आत्ता काम आमचं झालं आणि मग जे लग्नाला कपडे घालायचे आहेत ते सुद्धा आता काढून ठेवलेले आहेत। तर लवकरच आमच्याकडे एक नवीन फंक्शन आहे सो त्याचीसुद्धा तयारी करून ठेवले आणि थोडे जे 2-3 दिवस त्याचीच तयारी झाली आहे। सो चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला मग भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओजमध्ये, तोपर्यंत बाय, गुड नाईट, बाय, बोल बाय बाय, गुड नाईट, सी यू।